खूप टेन्शन घेण्याचा स्वभाव होता. मी पहिले खूप अशी चिडचिड करत होती, काम जास्त असल्यामुळे माझ्या डोक्यावर तणाव राहत होता. माझ्या आयुष्यात सगळं मस्त चाललंय, पण तरी कुठेतरी मी आनंदी नव्हते आणि अधूनमधून निराश होत होते. तणाव हा काही तुमचा भाग नाहीये, तुम्ही तणावग्रस्त होता कारण तुम्हाला तुमचं मन कसं हाताळावं हे माहिती नाही. याकडे काहीच लक्ष दिलं गेलं नाहीये की मन कसं हाताळावं, या भावना कशा हाताळाव्या, हे शरीर कसं हाताळावं, या ऊर्जा कशा हाताळाव्या, याबद्दल काहीच केलं गेलं नाहीये. नक्कीच थोडं इनर इंजिनिअरिंग करायची वेळ आली आहे. इनर इंजिनिअरिंगचा 7 दिवसांचा कार्यक्रम आता महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये मराठीतून आयोजित होत आहे. इनर इंजिनिअरिंग खरोखर आतील मनाची स्वच्छता करणारा हा कार्यक्रम आहे असं मला वाटते. मुळात टेन्शन घेण्याची जी प्रवृत्ती होती तर ती कमी झाली, त्यामुळे आपोआप स्ट्रेस रिलेटेड ज्या काही गोष्टी होत्या तर त्या आपोआप कमी झाल्या. आपण स्वतः जबाबदार व्हायची जाणीव झाली, जीवनाला स्थिरता मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्यात महत्वाचा फायदा असा जाणवला की माझ्या विचारांमध्ये स्पष्टता आली. मी माझं जीवन आधीपेक्षा खूप जास्त आणि खूप छान अनुभवू शकते. कोणतेही काम करण्याची इच्छा अशी मनापासून होत आहे आणि प्रत्येक गोष्टी करण्यामध्ये आनंद वाटत आहे. असं वाटू लागलं की पुन्हा अशी ऊर्जा निर्माण झाली, आपलं काहीतरी वेगळं वेगळं नवीन नवीन करण्यामध्ये असं नवीन चैतन्य निर्माण झालं मनामध्ये. बाकी मला खूप काही अंतर्मनातून हे झालं, मला ते व्यक्त नाही करता येणार मला. पण माझ्यासाठी हे शक्य आहे का? हे प्रत्येक व्यक्तीसाठी शक्य आहे. आत आपण सगळे सारखेच सक्षम आहोत, आपल्या क्षमता वेगवेगळ्या नाहीत. आपल्या सर्वांमध्ये आनंद अनुभवण्याची क्षमता आहे की नाही हो ना? या धरतीवर असं कोणीच नसेल जे आयुष्यात कधीच आनंदी नव्हते. प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी आनंदी होता, याचा अर्थ आनंदी होण्याची त्याची क्षमता आहे. एवढंच की त्याला ते टिकवून ठेवता येत नाही, म्हणून त्याला एका तंत्राची गरज आहे ज्यानं तो ते आपल्या आत टिकवून ठेवू शकेल, आणि हे शक्य आहे. इनर इंजिनिअरिंगचा कोर्स मला आता मिळाला तर असा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. हा कोर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सद्गुरूंचा आभारी आहे. आता मला माझं आयुष्य जसं घडवायचं तसं मी घडवू शकते. कदाचित स्वातंत्र्य म्हणतात ते हेच असावं.